वडील काँग्रेसमध्ये असतील आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असावा म्हणजे ह्याचा अर्थ असा होत नाही की वडील ज्या पक्षात आहे त्या पक्षात मुलांनाही राहिलं पाहिजे. माझं स्वतंत्र मत आहे, मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी तिथे जाईल, भलेही कुटुंबाचा विरोध असला तरी मी थांबणार नाही, असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. ते शिर्डीत बोलत होते. सुजय हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र असून त्यांच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. माझे वडील हे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत. माझ्या मातुश्री या जिल्हा परिषदच्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, पण तो माझ्या आईवडिलांचा प्रश्न आहे. कोणचा पक्ष घ्यायचा हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र निर्णय आहे. वडील काँग्रेसमध्ये असले आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असला याचा अर्थ असा होत नाही की वडील ज्या पक्ष आहेत त्याच पक्षात मुलांनी राहिलं पाहिजे. माझं स्वतंत्र मत आहे, मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी माझ्या मानणाऱ्या नेतृत्वाकडे जाईन, भलेही माझ्या त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा विरोध असला तरी मी थांबणार नाही. कारण की शेवटी राजकारणामध्ये प्रत्येक जणाला आपला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे. आईवडिलांनी घेतलं तसं मीही घेणार.